मित्रांनो, मी तुम्हाला आज एका राजाची गोष्ट सांगणार आहे। लक्षपूर्वक ऐका। एक राजा होता, ज्याला शिकारचा फार नाद होता। शिकार साधो न साधो 12 वाजले की तो राजवाड्याकडे परतत असे। त्यामुळे सेवकांना बिछाना घालून तयार ठेवावा लागे। बिछाना तयार करताना चांदीचा पलंग, त्यावर 7 गाद्या, त्यावर पितांबरी घातलेली। या समय राजाला कोणते सुख मिळत असेल असा सेवकाच्या मनात विचार येई। एके दिवशी अंथरूण घालून झाल्यावर सेवकाच्या मनात असा विचार आला की राजा जे सुख रोज या पलंगावर निजून घेतो ते आज आपण थोडा वेळ घेऊयात। तस बोलून तो आडवा पडला आणि तेवढ्यात राजा आला। राजाने बघितलं तर काय, तो सेवक त्यांच्या अंथरुणावर निजलेला होता। राजाला असे वाटले की हा रोज आपल्या माघारी असाच निजत असावा, आज त्याला जाग आली नसावी। राजाला खूप राग आला। राजाने म्यानेतून तलवार काढली आणि आत्ताच्या आत्ता त्याचा शिरच्छेद केला पाहिजे असे बोलले। तेवढ्यात राजाने भिंतीवर लिहिलेला एक श्लोक बघितला। ते श्लोक असा होता की कोणतीही गोष्ट करण्याआधी एकदा विचार करा, अविचाराने घात होऊ शकतो। ही गोष्ट ऐकून राजाने तलवार लगेच ज्ञानेत घातली व तलवारच्या आवाजाने तो सेवक उठला व राजाला बघून तो थरथरत होता। तेवढ्या त्याने राजाला क्षमा मागितली आणि असे बोलला की खरे काय आहे ते सांगितले। तेव्हा राजाने त्याला माफ केले। राजांच्या मनात असा विचार आला, जर हा सद्गुरूंचा श्लोक लिहिलेला नसता तर माझ्याने घात झाला असता। या गोष्टीचा अर्थ असा आहे की कोणतीही पाऊल पुढे टाकण्याआधी नीट विचारपूर्वक टाकावा, अविचाराने घात होऊ शकतो।